आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. हिरोईनला मराठीत नायिका म्हणतात, नायिका ही कर्तबगार स्त्री असते, त्यामुळे मी जे म्हणालो त्यात काहीही चुकीचं नाहीये. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण कर्तबगार नायिका आणू असं मी म्हणालो होतो, असं स्पष्टीकरण बबनराव लोणीकरांनी दिलं आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू, व्यासपीठावर बसलेल्या तहसीलदार मॅडम ही हिरोईन सारख्या दिसतात, असं वक्तव्य बबनराव लोणीकरांनी केलं होतं. त्यांच्या भाषणाची क्लिप चांगलीच व्हायरल होती. दरम्यान लोणीकरांच्या वक्तव्यानं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. लोणीकरांचं हे स्पष्टीकरण आता विरोधकांच्या कितपत पचनी पडतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. मंठा दोन्ही तालुक्यामध्ये 33 केव्हीच्या लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम होते आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो, सरकारने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती. हेक्टरी 25,000 रुपये देण्याचं मान्य केलं होतं, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठा मोर्चा काढायचा आहे. मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय सुधीर भाऊ यांना बोलवायचं आहे किंवा एखादी हिरोईन बोलवायची आहे, असं मी माझ्या भाषणात म्हणालो. हिरोईन आली नाही तर तहसीलदार मॅडम आपलं निवेदन स्वीकारायला येतील आणि त्या हिरोईन आहे याचा अर्थ वाईट होतो असं मला वाटत नाही. हिरोईन हा शब्द म्हणजे मराठीमध्ये नायिका, नायिका म्हणजे कर्तबगार महिला असा त्याचा अर्थ होतो. आणि आमच्या परतूरच्या तहसीलदार आहेत, मंठ्याच्या तहसीलदार आहेत, कर्तबगार आहेत, डॅसिंग आहेत, प्रशासनावर त्यांची पकड आहे, जनतेचे कामं करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे आणि म्हणून हा शब्द अदरवाईज वापरलेला आहे. आमच्या विरोधकांना मला विनंती करायची की तुम्ही याचं भांडवल करू नका, हिरोईन या शब्दाचा अपमान आपण करू नका. हे शब्द अदरवाईज वापरलेले आहेत आणि चांगल्या भावनेने वापरलेले आहेत. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला किंवा महिला अधिकाऱ्याला आपण म्हणतो डॅसिंग, सिंगम किंवा हिरोणी किंवा हिरो असं आपण म्हणतो. आणि म्हणून आपण ही सगळी माहिती तपासा, गुगलवर ही सगळी माहिती उपलब्ध आहे आणि हे शब्द वाईट नाही आहेत. आपल्या डिक्शनरीमध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. वाटलंच तर गुगलवर मी आपल्याला हे सगळं पाठवतो. धन्यवाद. लोणीकरांचं हे स्पष्टीकरण आता विरोधकांना कितपत पचनी पडतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.